Dear students, let us start with solved examples on page number 12. The solved example is example number 1, page 12 in your textbook. An iron ball of mass 3 kg is released from a height of 125 meter and falls freely to the ground. Assuming that the value of g is 10 meter per second square, calculate time taken to reach the ground. Then final velocity, and lastly we have to find height of the iron ball when time is half. These three things are asked to you. Let us calculate one by one. What is given here? We are given m is equal to 3 kg. Iron ball ha 3 kg mass hai. Height varun release kele apan 125 meters cha, manje 125 meters has to ट्रॅव्हल. त्यानंतर जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. इनिशियल व्हेलॉसिटी डाउनवर्ड आहे, फ्री फॉल आहे, त्यामुळे इनिशियल व्हेलॉसिटी काय असेल? झिरो असेल. फ्री फॉल मध्ये आपण काय करतो? न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन युज करत असतो. तर आता इथे कुठलं इक्वेशन युज करणं योग्य ठरेल? हियर वी विल यूज न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन by using Newton's second equation of motion. What is Newton's second equation of motion? S is equal to ut plus half ap. Newton's second equation of motion is S is equal to ut plus half ap square. Now put the values, substitute given things. You are given S is equal to 125 meter, u is 0 into t plus half. Here a will be substituted by g. Yani g is the same as I. And g is positive, hai, tasa karan downward motion. Hai. Tyamule, it will be 10 and t square. Half part 0 zala, e will have 125 is equal to 21 zar, 25 zar. 5 t square. Dividing by 5 on both the sides, yala divide kara 5 ne, you will get 25 is equal to t square. 5 ne divide kela 25 5 zar 125 5 1 zar 5 1 zar. T square is equal to 25, therefore t is equal to 5 second. That means the time taken to reach by ball or iron ball to reach the ground is equal to 5 seconds. This is solution of first part of our problem or solved example. Now let us switch to second part, or let us solve the second part. आता second part मध्ये तुम्हाला solve करायचंय. मग given things तर आपल्याकडे आहेत. आपण आता time पण find केला, म्हणजे आपल्याकडे t is equal to 5 second ही एक additional information मिळाली. तर आता 5 second लागलेले total, इथं आपण free fall ची एक figure draw केलेली आहे. तर एस म्हणजे हाईट ही 125 मीटर आहे. बॉल इथून रिलीज केला, इथे ग्राउंड लेवलला पोहोचला, तेव्हा काय झालं? रिलीज केलं तेव्हा यू झिरो असते या पोझिशनला. इथे व्ही काय असते? मॅक्झिमम असते जेव्हा ग्राउंड वरती स्ट्राईक झाला तेव्हा. मग आता टोटल टाइम जो आहे तो 5 सेकंड झाला. याचा अर्थ जेव्हा तुम्ही बॉल त्या हाईटवरून सोडून दिलं तेव्हा त्याच्या 5 सेकंड नंतर तो जमिनीवर धडकला, म्हणजे 5 सेकंड टाइम घेतलेला. तर मग 5 सेकंदामध्ये जमिनीवर धडकला आणि 125 मीटरच त्याने काय केलेलं आहे? डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं. सेकंड केस मध्ये विचारलं आपल्याला की मग हा इथे धडकला तेव्हा त्याची व्हेलॉसिटी काय असेल? मग ही व्हेलॉसिटी आपण फाइंड करू शकतो. विच इक्वेशन यू कॅन यूज? आता व्हेलॉसिटीचं व्ही असलेले दोन इक्वेशन आहेत. कोणकोणते आहेत? व्ही इक्वल टू यू प्लस एटी फर्स्ट इक्वेशन, आणि त्यानंतर v square is equal to u square plus 2as थर्ड इक्वेशन न्यूटनचं.
मग आपण कुठला यूज करूयात, पहिला यूज करूयात, कारण टाइम पण आहे आपल्याकडे, त्यामुळे व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी हे इक्वेशन यूज करू फॉर द सोल्युशन ऑफ सेकंड बाय युझिंग न्यूटन्स न्यूटन्स विच इक्वेशन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. न्यूटनचं पहिलं इक्वेशन काय आहे, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. नाउ हियर वी विल रिप्लेस ए बाय जी और मेक इट एज जी. व्ही इज इक्वल टू झिरो प्लस, इनिशियल वेलॉसिटी ही झिरोच आहे कारण हळूच पिचकी मारली तुम्ही तिथून. जी इज टेन अँड टी इज फाईव्ह, दॅट इज 50 मीटर पर सेकंड. देअरफोर द वेलॉसिटी ऑफ आयरन बॉल when it reaches the ground is equal to 50 meter per second. Kiti ahe 50 meter per second. Next, in third case, the height of the ball at half the time it reaches, it takes to reach the ground. Ata ek mala sanga, इथून बॉल रिलीज केल्यानंतर तो एका सेकंदानंतर समजा इथे कुठे आला, 2 सेकंदानंतर इथे कुठे आला, 3 सेकंदानंतर आला, 4 सेकंदानंतर आला आणि 5 सेकंदानंतर इथेच आला, म्हणजे सेकंड आफ्टर सेकंड इट इज ऍडव्हान्सिंग इन द डाउनवर्ड डायरेक्शन. प्रत्येक सेकंदानंतर तो काय खाली 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 येत चाललेला आहे, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये त्याची स्पीड किंवा वेलॉसिटी कमी आहे, तर नंतरच्या काळात ही वाढत जाते, त्यामुळे काय आहे की हाफ टाइम मध्ये तो हाफ गेलाय असं आपल्याला म्हणता येणार. म्हणजे जेव्हा टाइम, आता इथं टी हाफ म्हणजे अर्धा टाइम घ्यायचा आहे तुम्हाला, म्हणजे व्हेन टी इज इक्वल टू 2.5 सेकंड, टोटल टाइम 5 सेकंड आहे, अर्ध्या टाइम मध्ये तो कुठे असेल, म्हणजे जमिनीपासून त्याची हाईट किती असेल. समजा अर्ध्या टाइम मध्ये असं गृहित धरा की तो बॉल इथे आलाय, म्हणजे तो या पोझिशनला आला, वरून खाली येताना तो या पोझिशनला अर्ध्या टाइम मध्ये आला, तर तुम्हाला फाइंड करायची आहे ही वाली हाईट व्हेन टी हाफ, टी अर्धा आहे तेव्हा ही हाईट फाइंड करायची. आपल्याला सुरुवातीला काय मिळणार आहे याच्यामध्ये, अर्धा टी असताना ट्रॅव्हल्ड डिस्टन्स मिळणार आहे, म्हणजे ते डिस्टन्स वरून इथपर्यंत मिळणार आहे, ट्रॅव्हल्ड डिस्टन्स वरून या पोझिशन पर्यंत मिळणार आहे, परंतु आपल्याला ते नाही विचारलं, आपल्याला काय विचारलंय त्याची हाईट किती असेल, हाईटचा विचार कुठून करतो आपण, जमिनीपासून करतो ना, त्यामुळे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. मग आता इथं आपल्याला कुठलं इक्वेशन यूज करता येईल, वन्स अगेन वी विल यूज न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. लेट अस सॉल्व दिस थर्ड पार्ट, गिवन थिंग्स आर देअर बाय युझिंग न्यूटन्स second equation of motion. S is equal to ut plus half gt square. मग value substitute करूयात आपण, ut will become 0 plus half into 10 into your time here t half is equal to 5 upon 2 is equal to 2.5 second. हे तुम्हाला इथं यूज करायचं, म्हणजे 2.5 चा स्क्वेअर घ्यायचं. एस इज इक्वल टू, पहिला पार्ट झिरो झालेला आहे, 2 1 2 5 व्हॉट इज स्क्वेअर ऑफ 2.5, 25 25 625, डेसिमल आफ्टर टू प्लेसेस फ्रॉम राइट टू लेफ्ट. दिस इज 5 into 6.25 5 5 25 5 2 10 25, ची कॅरी किती आहे 2 3 9 2 12, अगेन 1 कॅरी, 5 6 30 30 1 31, डेसिमल आफ्टर टू प्लेसेस, डिस्प्लेसमेंट इज इन मीटर. म्हणजे हा बॉल इथून 31.25 मीटर ट्रॅव्हल केला अर्ध्या वेळेत,
अर्ध्या वेळेत तो इथून 31.25 मीटर आला. मग आता हाईट किती आहे तिची, जमिनीपासून मोजा किती आहे. टोटल 125 मधून आपण हे 31.25 काढून टाकू, तर तो ह्या हाईटला आहे जमिनीपासून, म्हणजे 125 मधून हे काढावं लागेल ना. देअरफोर हाईट ऑफ द बॉल व्हेन टी इज इक्वल टू 2.5 सेकंड इज 125.00 माइनस 31.25 इज इक्वल टू 10 माइनस 5 विल बी 5, 1 कैरी, दिस 9 माइनस 2 विल बी 7. मग आता कॅरी आहे 5 मायनस 2 3, 93. म्हणजे थोडक्यात फायनली वी विल राईट हाईट ऑफ द बॉल आफ्टर और ऍट 2.5 सेकंड किंवा व्हेन टी इज इक्वल टू 2.5 सेकंड इज 93.75 मीटर. इथं जरी सोडून दिलात तरी चालेल, म्हणजे थोडक्यात तो इथून इथपर्यंत 93.75 मीटरला आहे. तर बघ, फ्री फॉलचे एक्झाम्पल व्यवस्थित समजून घ्या, कारण आपल्याला इथे हाईट विचारले. आपण काय करतो, काही गडबडीमध्ये एस काढतो 31.25 मीटर आणि आन्सर लिहून टाकतो, पण 31.25 मीटर हे वरून खाली येताना एक मधली स्टेप आहे, तिथे आलाय तो. ती मग तिथे आलाय तर त्याची हाईट खालून मोजावं लागेल, राईट. तर आता आपण काय करूयात, या सेकंड एक्झाम्पल कडे वळूयात आपण. तर सेकंड एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय आपल्याला. इथे पॉसिबल आहे का बघू, जागा पुरेल का आपल्याला, नाही तर मग आपण याला साफ करूया आणि सोल्यूशन ऑफ एक्झाम्पल 2. व्हॉट इज गिवन, बघा, आपण अ टेनिस बॉल इज थ्रोन अप अँड रिचेस द हाईट ऑफ 4.05 मीटर. इमेजिन करा, तुम्हाला जो टेनिस बॉल आहे तुमच्या हातामध्ये, तुम्ही काय करतात, जोर लावून वरती फेकला, जोर लावून आपण वरती फेकला, मग तो वरती किती हाईटला गेला, 4.05 मीटर. म्हणजे एस इज इक्वल टू 4.05 मीटर हीच तर ती हाईट पण आहे. बिफोर कमिंग डाऊन, म्हणजे खाली नाही अगोदर, तो फेकल्यानंतर जोरात निघालेला आहे, पण हळूहळू स्पीड कमी होत जाईल आणि टॉपला तो 4.05 मीटरला गेला. तिथं गेल्यानंतर त्याची एनर्जी संपलेली आहे, तो आता काय करेल, काही क्षणातच क्षणातच तो काय करेल, खाली यायला. मग आता 4.05 मीटर बिफोर कमिंग डाऊन व्हॉट वॉज द इनिशियल व्हेलॉसिटी. मग आता इथं आपण व्ही फाइंड करावं लागेल, कारण तुम्ही खालून बॉल वरती प्रोजेक्ट केलाय, म्हणजे जास्त स्पीड दिलीय सुरुवातीलाच, मॅक्झिमम असते अपवर्ड मोशन मध्ये. काय आहे स्पीड, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी इज मॅक्झिमम. व्हॉट वॉज द इनिशियल व्हेलॉसिटी, हाऊ मच टोटल टाइम विल इट टेक टू कम डाऊन. आता बघा, तुम्ही हा बॉल फेकला वरती, हा एवढ्या हाईटला हा बॉल काय आहे गेलेला आहे, म्हणजे थोडक्यात या बॉलची जी हाईट आहे ना, आपण इथं लिहूयात, आता ही जी हाईट आहे, दिस इज एच, हा बॉल तुम्ही वरती फेकला, मग तो 4.05 मीटर, म्हणजे हा 4.05 मीटर हाईटला तो पोहोचलेला आहे, दिस इज एच. मग आता 4.05 मीटरला पोहोचला, जर इथपर्यंत पोहोचायचं असेल त्याला, तर तुम्ही सुरुवातीला व्हेलॉसिटी किती इम्पार्ट केली, किती व्हेलॉसिटी लावली ती फाईंड करायचं आहे, आणि त्यानंतर
आता हा जेव्हा वरती गेला ना, त्याला समजा टी टाइम लागत असेल, मग तो जेव्हा खाली पडतोय ना, त्यावेळेस सुद्धा त्याला टाइम काय आहे, टीच लागणार आहे ना. वरती जाताना जेवढा टाइम त्यांनी घेतला तेवढाच टाइम खालती येताना पण लागणार आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, या टी टाइम मध्ये तो वरती पोहोचणार, तेवढ्याच टी टाइम मध्ये तो ग्राउंडला येणार आहे. म्हणजे थोडक्यात आपण एखादं इक्वेशन यूज करून जेव्हा टी फाइंड करू, टी हे फक्त वरती पोहोचण्यासाठी देईल पहिल्यांदा, मग दुसऱ्यांदा तेवढाच टी टाइम लागेल खाली येण्यासाठी. तर मग आपल्याला काय काय विचारलेलं आहे, अ टेनिस बॉल इज थ्रोन अप अँड रिचेस द हाइट ऑफ 4.05 मीटर बिफोर कमिंग डाऊन. म्हणजे खाली येण्या अगोदर ते किती गेलेले, 4.05 मीटर हाईटला गेलेले. व्हॉट वॉज द इनिशियल व्हेलॉसिटी, मग सुरुवातीला व्हेलॉसिटी काय आहे आणि तो जमिनीवर वापिस येण्यासाठी किती टाइम लागेल. मॅक्झिमम हाईटला जाण्यासाठी टी टाइम लागतो, जमिनीवर वापिस येण्यासाठी 2T टाइम लागेल, दोन वेळा लागेल ना, वरती जाण्यासाठी आणि खालती येण्याचा टी. अशा पद्धतीने हे टाइम आपल्याला फाइंड करता येईल. तर मग आता जे काही गिवन आहे, इथं व्ही मॅक्झिमम असणार आहे आणि कारण जास्तीत जास्त वेलॉसिटी इम्पार्ट केली सुरुवातीच्या काळात, अपवर्ड मोशन मध्ये जाताना तुमचं काय आहे, व्ही मॅक्झिमम आहे. मग आता टी फाइंड करण्यासाठी जे 3 इक्वेशन्स ऑफ मोशन आहेत आपल्याला न्यूटनचे, त्यातला कुठलं इक्वेशन बरं पडेल सांगा, योग्य कोणतं पडेल, विच इक्वेशन. गिवन मध्ये काय आहे, एस आहे. आणि एक लक्षात घ्या, आपल्याला कोणतं इक्वेशन युज करायचं आहे, थर्ड. आणि काय युज करायचं आहे, नाही आपण कुठेतरी उलट गेलो बघा, आता इथून व्हिडिओ आपल्याला कट करावा लागेल, कारण कसं असतं, स्टॉप करा. लेट अस सी एग्जाम्पल नंबर 2, पेज नंबर 12. आई विल रीड द एग्जाम्पल. अ टेनिस बॉल इज थ्रोन अप अँड रिचेस अ हाइट ऑफ 4.05 मीटर बिफोर कमिंग डाउन. व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलॉसिटी, हाउ मच टोटल टाइम विल इट टेक टू कम डाउन अज्युमिंग जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एक्झाम्पल काळजीपूर्वक बघा, टेनिस बॉल वरती फेकलेला आहे आणि तो मॅक्झिमम किती हाईटला गेलेला आहे, 4.05 मीटरला. आणि बिफोर कमिंग डाऊन व्हॉट वॉज द इनिशियल वेलॉसिटी, मग आता तो खाली येण्यासाठी बिफोर कमिंग डाऊन व्हॉट वॉज द इनिशियल वेलॉसिटी, हाउ मच टोटल टाइम इट विल टेक टू कम डाऊन अज्युमिंग जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता इमेजिन करा की तुम्ही इथे थांबलेले आहेत, इथून बॉल वरती प्रोजेक्ट करताय, फेकताय. जेव्हा बॉल तुम्ही इथून वरती फेकताय तेव्हा जास्तीत जास्त वेलॉसिटी लावणार ना, म्हणजे इनिशियल वेलॉसिटी यू इज मॅक्झिमम. बरोबर आहे, सुरुवातीला लावतो म्हणून इनिशियल वेलॉसिटी यू इज मॅक्झिमम, फायनल वेलॉसिटी व्ही बिकम्स 0, कारण वरती जोरात निघेल पण स्पीड कमी कमी होत जाईल आणि टॉपला गेल्यानंतर 0 होईल. मग आता स्पीड टॉपला 0 झाली, मग हा असेंडिंगची मोशन त्याची संपली आहे व्हर्टिकल, आता डाउनवर्ड मोशन सुरू होईल. जेव्हा वरती जाणारी मोशन आपण बघतो तेव्हा यू इज मॅक्झिमम, व्ही इज 0. जेव्हा त्याचा डाऊनफॉल असतो, फ्री फॉल असतो, तेव्हा यू इज 0, व्ही इज मॅक्झिमम. मग आता हे आपण समजून घेऊन काय करूयात, पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, व्हॉट वॉज द इनिशियल व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे यू फाइंड करायचं आहे. तर मग इथे कुठलं इक्वेशन यूज करता येईल न्यूटनचं, आपल्याला बाय यूजिंग न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. सोल्यूशन, बाय यूजिंग न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. व्हॉट इज थर्ड इक्वेशन ऑफ मोशन, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 ए एस हियर टू जी एस.
आता आपण व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू जी एस, आपल्याला यू फाइंड करायचे आहे म्हणजे मोशन कशी आहे, अपवर्ड आहे, अपवर्ड मोशन आहे तेव्हा जी काय असतो, कारण बॉल हॅज टू वर्क अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशनच्या विरोधात जाणार आहे तो, त्यामुळे आपण काय करू आता इथं जी निगेटिव्ह घेऊ, देअरफोर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस टू जी एस. नाउ हियर अपवर्ड मोशन मध्ये यू मॅक्झिमम आहे व्ही झिरो आहे, व्ही इज इक्वल टू झिरो मीटर पर सेकंड, यू वी हॅव टू फाइंड, वी आर गिवन एस इज इक्वल टू 4.05 मीटर. मग आता झिरो स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस टू इंटू टेन इंटू 4.05, टू जी ची व्हॅल्यू 10, त्यानंतर 4.05, टू सॉरी मल्टिप्लाय करायचं आपल्याला काय होईल सांगा, मायनस 20 4.05. आता काय करा, यू स्क्वेअर काढायचंय ना, ठीक आहे काय हरकत नाही, यू स्क्वेअर फाइंड करायचंय ना आपल्याला, झिरो इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 20 इंटू 4.05. आता या यू स्क्वेअर ला इकडे घ्या, मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 20 इंटू 4.05, यू स्क्वेअर इज इक्वल टू मल्टीप्लाइंग बाय मायनस 1 ऑन बोथ दी साइड्स, किती होतं हे 81 येत. मग आता यू स्क्वेअर 81 आहे, देअरफोर यू विल बी इक्वल टू 9 मीटर पर सेकंड, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी किती दिले आपण, 9 मीटर पर सेकंड. देअरफोर व्हॉट वॉज द इनिशियल व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ बॉल वॉज 9 मीटर पर सेकंड, म्हणजे हे 9 मीटर पर सेकंड आलं. आता दुसरा पार्ट जो आहे, हाउ मच टोटल टाइम विल इट टेक टू कम डाऊन अज्युमिंग जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड, म्हणजे याचा अर्थ 9 मीटर पर सेकंडची ही व्हेलॉसिटी आहे, याच्यामध्ये आपल्याला टाइम फाइंड करायचा आहे, एस इक्वल टू 4.05 आहे, त्यानंतर आपल्याकडे जे काही गिवन थिंग्स आहेत त्या यूज करून आपण काय करू शकतो, टोटल टाइम फाइंड करू शकतो. आता आपल्याला पहिल्यांदा वन साइडचा टाइम फाइंड करता येईल, मग आपण काय करूयात, बाय युझिंग सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. मग आता एस इक्वल टू यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर मध्ये एस किती आहे, 4.05. आता यू टी आपण जर समजा इथे आता डाउनवर्डच मोशन कन्सिडर केले, टी काढायचं, तुम्ही अपवर्ड युज करा किंवा डाउनवर्ड युज करा, कोणतंही एक युज करा. मग आता इथे हा पार्ट झाला प्लस हाफ इंटू 10 इंटू टी स्क्वेअर, 4.05 इज इक्वल टू 2 1 2 5 5 टी स्क्वेअर डिवाइडिंग बाय 5 ऑन बोथ दी साइड्स, देअरफोर वी हॅव टी स्क्वेअर इज इक्वल टू 0.81. याला डिवाइड केला किती आला, 0.81, म्हणजे हे काय आहे, टी स्क्वेअर इज इक्वल टू 0.9 चा स्क्वेअर, देअरफोर टी इज इक्वल टू 0.9 सेकंड, टी किती आहे, 0.9 सेकंड. आता हा टी म्हणजे युनिडायरेक्शनल आहे, खाली येतानाचा जातानाचा पण तेवढाच येणार आहे वरती, म्हणजे टोटल टाइम
taken by the ball to reach the ground is equal to 0.9 plus 0.9, that is 1.8 seconds. 1.8 seconds. Example मध्ये अगोदर properly एखादी rough diagram draw करून किंवा सिम्प्लिफाय डायग्राम ड्रॉ करून आपल्याला समजून घ्यावं लागतं. या एक्झाम्पल मध्ये काय सांगितले, टेनिस बॉल हा काय केलेला आहे, खालून वरती फेकलेला आहे. जेव्हा खालून वरती आपण फेकतो तेव्हा काय करतो, त्याला मॅक्झिमम इनिशियल वेलॉसिटी अप्लाय करत असतो. मग मॅक्झिमम इनिशियल वेलॉसिटीने तो वरती जातोय, पण टॉपला गेल्यानंतर त्याची वेलॉसिटी मिनिमम होते. म्हणजे याचा अर्थ यू इथे मॅक्झिमम आहे, व्ही झिरो आहे. हे असेंडिंग मोशन मध्ये म्हणजे अपवर्ड मोशन मध्ये, जेव्हा त्याचा डाऊनफॉल सुरू होतो, डिसेंडिंग मोशन आहे, तेव्हा फ्री फॉल, फ्री फॉलच्या वेळेस काय होतं की त्याची इनिशियल वेलॉसिटी झिरो आहे आणि लँड वरती सरफेस वरती जेव्हा तो लँड करतो तेव्हा त्याची काय आहे, फायनल वेलॉसिटी मॅक्झिमम आहे, स्ट्राईक होतो तेव्हा. तर मग हे कन्सिडर करणं महत्वाचं आहे. या फिगर मध्ये बघा, यू मॅक्झिमम आहे, व्ही झिरो आहे. आता हेच व्ही पुढे यू बनणार ना, खाली येताना तेच यू बनणार. यू इज इक्वल टू झिरो, व्ही इज इक्वल टू मॅक्झिमम. यूचा व्ही होतो किंवा व्हीचा यू होतो, इथे पण तेच होतं, यूचा व्ही, व्हीचा यू. मग ह्या अशा मोशन आहे. जेव्हा तुम्ही वरती त्याला प्रोजेक्ट केले तेव्हा आपण त्या केसमध्ये काय केलं, न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन यूज केलं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2gs. मग आपल्याला व्हीची व्हॅल्यू झिरो आहे वरती जाताना, झिरो इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2 × 10 × 4.05. सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या, कारण इथं आपल्याला यू फाइंड करायचं आहे ना. यू ला लेफ्ट ला घ्या, मायनस होईल, मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 20 × 4.05. मायनस मायनस कॅन्सल आउट करून टाका, यू स्क्वेअर इज 81, देअरफोर यू इज इक्वल टू 9 m/s. इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ बॉल वॉज 9 m/s, म्हणजे तुम्ही 9 m/s स्पीडनेस जोरात त्याला वरती फेकलं. हा पहिला पार्ट, याचा आन्सर भेटलेला आहे. सेकंड पार्ट मध्ये याचा क्वेश्चन काय विचारलेला आहे की तुम्हाला हा बॉल फेकल्यापासून जमिनीवर किती वेळानंतर पोहोचेल, हा बॉल फेकल्यापासून जमिनीवर किती वेळानंतर पोहोचेल. वरती जायला टाइम टी लागला, खालती यायला पण टाइम टी लागेल. आपण टी फाइंड करू, टी फाइंड करताना तुम्ही या साइड म्हणजे असेंडिंग किंवा डिसेंडिंग कुठली एक यूज करा. आपण काय करू, फ्री फॉल डिसेंडिंग यूज करू. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे आपला उद्देश आहे टी फाइंड करणे. टी असलेला फॉर्म्युला कोणता आहे, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ए टी म्हणजे जी टी स्क्वेअर घ्यायचं आहे. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, यू विल गेट 4.05 इज इक्वल टू एस टी, सॉरी 5t² डिवायडिंग बाय 5, वी गॉट टी स्क्वेअर इज इक्वल टू 0.81, दॅट मीन्स टी इज इक्वल टू 0.9 सेकंड. म्हणजे खालती यायला 0.9 सेकंड लागतात, वरती जायला 0.9 सेकंड लागतात. म्हणजे टोटल आपण जो फॉल फेकला, वरती पोहोचला आणि खाली जमिनीवर स्ट्राईक झाला तेव्हा त्याला टाइम किती लागला, 1.8 सेकंड. जाताना 0.9, येताना 0.9, म्हणजे 1.8 सेकंड. आता याच्या पुढचा जो पार्ट आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल.